भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. अद्याप महाविकास आघाडीच्या एकाही आमदारांनी मतदान केलेलं नाही, मात्र महाविकास आघाडीचे आमदार या ठिकाणी पोहोचायला आता सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील दाखल झाले आहेत. दिलेली आहे, मात्र 2 वर्षापूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस अनिल देशमुख यांना परवानगी नाकारली होती, कसं बघताय? हे पहा, सत्तेचा दुरुपयोग आहे. सत्ता कुठं कुठं पोहोचती आता आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही, परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक ताबडतोब दिसत. अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतः स्वतःच्या रिव्हॉल्वरवर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे, आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं. आणि आज गणपत गायकवाडनं जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे. निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे, आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल. मी सांगतो ना, मी हा विषय बोललेलो आहे की कशा पद्धतीनं हा बायसपणा आहे, सत्तेचा बेमुरुवत थोरपणे वापर आहे, हे आपण सगळ्या उघड्या डोळ्याने आपण सगळे बघतोय. हे पहा, तसं ऑब्जेक्शन दिलेलं आहे, तसं ऑब्जेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आता पुढचा निर्णय त्यांच्या हाती आहे, आम्ही याच्याशिवाय काही करू शकणार नाही. हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से आप जो न्याय देख रहे हैं, बीजेपी के एमएलए को वोटिंग करने दी जा रही है, वही अनिल देशमुख जी जो पहले जेल में बंद थे उन्हें परमिशन नहीं दी गई थी? नहीं, ये तो इलेक्शन कमीशन और जो व्यवस्था है ये कैसी बायस है सामने आती है. अनिल देशमुख जब जेल में थे उनको अलाउड नहीं किया गया, उनपे तो आरोप थे, कोई उस पर प्रूफ नहीं था. अभी तो गणपत गायकवाड़ जो विधायक है उन्होंने तो खुलेआम पुलिस स्टेशन में रिवॉल्वर से गोली मारी है. वो शायद कोर्ट को नहीं दिखता होगा क्योंकि न्याय व्यवस्था के आंख पे पट्टी होती है काली, वो लगाए होंगे कोर्ट ने. इसके ऊपर ज्यादा क्या बोल सकते. सर, एक और मुद्दा है पूजा खेड़कर का, जो आईएएस प्रोबेशनरी ऑफिसर है, कई चीजें सामने आई है, फेक कास्ट सर्टिफिकेट, फेक मेडिकल सर्टिफिकेट, उसके साथ साथ उनके पेरेंट्स का वीडियो आ रहा है जो रिवॉल्वर लेके फार्मर्स को धमकाने का, ये पूरा जो प्रकरण आया है उस पर सरकार कुछ कर नहीं रही? जो देखो आईएएस ऑफिसर होता है बड़ी मेहनत से होता है, उससे समाज की बड़ी अपेक्षा होती है, उसके कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं. और पूजा खेड़कर जो नाम की आईएएस ऑफिसर है वो तो नई आई है, और नए ऑफिसर प्रोबेशनरी पीरियड में जो